पोलीस अधीक्षक दीक्षित गिणाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सरचराव गायकवाड यांनी जिल्ह्यात खास पथके तयार केली या पथकांनी आज रोजी जिल्ह्यातील विटा शिराळा संजयनगर कुंडल उमदी चिंचणी वांगी कडेगाव कोकरूड या पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई केली सदर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वटकाजुगार खेळ खेळवणारे आणि दारू विक्री करणाऱ्या इसमांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली विटा पोलीस ठाणे हद्दीत अवैध मटका जुगार घेणारा इसम सुजित मधुकर पवार वैवर्ष पंचेचाळीस याच्याकडून एक हजार एकशे पंचावन्न रुपये किमतीचे जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली अवैध देशी दारू विक्री करणारा इसम विनायक रघुनाथ रास्ते याच्याकडून एक हजार आठशे दहा रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला शिराळा पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू विक्री करणारा इसम संदीप जयसिंग पाटील वैवर्ष छत्तीस याच्याकडून एक हजार सहाशे दहा रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला संजय नगर पोलीस ठाणे हद्दीत अभेद मटका जुगार घेणारा इसम बाळू उर्फ मुस्तफा इस्माईल बेग वयवर्ष चव्वेचाळीस याच्याकडून आठशे दोन रुपये किमतीचे जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली कुंडल पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू विक्री करणारा इसम सचिन दशरथ कदम वयवर्ष बत्तीस याच्याकडून एक हजार दोनशे दहा रुपयांची देशी दारू माल जप्त करण्यात आला उमदी पोलीस ठाणे हद्दीत देशी दारू विक्री करणारा इसम सुधाकर दंडाप्पा कोळी राहणारा अंकलगी याच्याकडून आठशे रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली तसेच सागर सावंत रुपये किमतीचे जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत अभेद दारू विक्री करणारे इसम उदयराज विश्वास शिंदे वैवर्ष सत्तावीस यांच्याकडून एक हजार चारशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला कडेगाव पोलीस ठाणे हद्दीत अभेद दारू विक्री करणारा इसम सलीम यासिन मुल्ला वैवर्ष चोवीस यांच्याकडून एक हजार शंभर रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला कोकरुड पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री करणारा इसम निलेश वसंत कांबळे वयवर्ष एकावन्न याच्याकडून एक हजार तीनशे नव्वद रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला सदर कारवाईमध्ये एकूण अवैध दारू विक्री करणाऱ्या सात इसमांवर कारवाई करून त्यांच्याकडून आठ हजार तीनशे साठ रुपयांचा माल आणि अवैध मटका जुगार खेळ घेणारे तीन इसमांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन हजार आठशे बारा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्चराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे विशाल एळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अच्युत सूर्यंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल अवताडे रुपनूर कदम खोत बर्डे जाधव पोलीस नाईक ओमासे पाटील धोत्रे खोत महाजन मुल्ला पोलीस नाईक मुळीक आणि त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल कनब सदामते यांनी पार पाडली